हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो. ह्या धड्यामध्ये क्लास 4 नॅचरल डिझास्टर ह्या धड्यामध्ये आपण कोण कोणत्या गोष्टींचा समावेश केला आहे ते बघणार आहोत. नॅचरल डिझास्टर्स काय असतं? नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तीबद्दल आपण नेहमी एक पाऊल पुढे असलं पाहिजे, म्हणजेच आपण एकदम प्रिपेअर्ड असलं पाहिजे. त्यासाठीच ह्या धड्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेन्स आणि लर्निंग आउटकम्सच्या बेसिसवरती हा धडा बनला आहे. हा धडा NEPच्या आधारेवर बनला आहे. ह्या धड्यामध्ये लर्निंग आउटकम्स 3 कॅटेगरीजमध्ये दिले आहेत. नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेजमध्ये विद्यार्थी विविध निसर्गाच्या आपत्ती ह्यांच्याबद्दल माहिती त्यांना मिळेल. विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमध्ये हा फरक काय असतो ते सुद्धा कळते. स्किल्स मध्ये मुलांना त्याची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, म्हणजेच एखाद्या वेळेस आपत्ती आली तर त्यांना कसं ते सॉल्व्ह करायचं ह्याच्याबद्दल त्यांना जरासं प्रिपेअर करण्यासाठी ह्या धड्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत. त्यासोबतच विद्यार्थी नैसर्गिक आपत्तीवर निबंध लिहू शकतील, ह्याच्याने त्यांचं भाषांचं कौशल्य सुद्धा वाढेल. मूल्यांमध्ये भूकंप, सुनामी इत्यादी कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये धीर धरण्याबद्दल विद्यार्थी शिकतील. हा धडा वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती आधारित आहे. NEPच्या ह्या डेव्हलपमेंटल डोमेन्स सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि इक्लेक्टिक अप्रोच हा यूज केला आहे. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना जे कम्फर्टेबल होत असेल त्या हिशोबाने ते कस्टमाइज करू शकतात त्यांच्या ऍक्टिव्हिटी. नेचर काय असतं, मॅनमेड काय असतं, हा दोघांच्या मधला फरक आणि नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर या दोन मधला फरक काय असतो हे या धड्यामध्ये दिला आहे. त्यासोबतच एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.